नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। काही काही रेसिपीज अशा असतात की ज्या रेसिपींबरोबर आपल्या काहीतरी भावना किंवा काहीतरी आठवणी ह्या आपल्या जोडल्या गेलेल्या असतात, त्यापैकीच आजची ही रेसिपी आहे। मी आज बनवलेलं आहे की अंडा भुर्जी रस्सा, आणि ही जी रेसिपी आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे। आणि ही हा जो पदार्थ आहे अंडा भुर्जी रस्सा, ही माझी आई वडिलांसाठी बनवायची। वडिलांना ही जी अंडा रस्सा आहे, अंडा भुर्जी रस्सा, हे खूप आवडायचं। त्यामुळे कधीही मी ही जर रेसिपी कधी बनवली तर मला वडिलांची हमखास खूप आठवण येते। त्यामुळे तुम्हाला पण ही माझ्या आईची रेसिपी आहे जी मी तुमच्याशी शेअर करत आहे, ती रेसिपी तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे। त्यामुळे रेसिपी पूर्णही बघा, नवीन रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया माझ्या पापांच्या आवडत्या रेसिपीला, एक भुर्जी कर। तर त्यासाठी इथे मी असे चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले, ते असे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर कढीपत्ता असा हा थोडासा बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे बारीक हाताने तोडून घेतलेला आहे। त्यानंतर एक मोठा टमॅटो घेतला होता, तो मी असा कट करून घेतलेला आहे। आणि इथे अशी ही कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे। इथे अशी सहा अंडी घेतलेली आहेत मी। त्याच्यामध्ये इथे मी एक 5 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल थोडं मी जास्त टाकलेलं आहे, तुम्हाला जर तेल कमी टाकायचं असेल तर कमी टाकू शकता। थोडंसं आपल्याला भुर्जी ही अगदी छान अशी चमचमीत बनवायची, त्यामुळे मी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। तुम्ही 4 टेबलस्पून पण टाकू शकता। आता तेल छान गरम झालेलं आहे, आपण ह्यात कांदा टाकून घेऊयात। लगेच आपण यात हा कढीपत्ता पण टाकूया आणि कांदा आपला छान भाजून घेणार आहे। आता कांदा हा छान असा मी भाजलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। हा टमॅटो टाकले, टमॅटो पण मी छान असा भाजून घेणार। टमॅटो पण मी छान भाजलेला आहे, स्मॅश होतोय असं तेलामध्ये। आता यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद टाकली, मिक्स करा। आता यामध्ये मी ही 4 टीस्पून कांदा लसूण चटणी घेतलेली आहे, कोल्हापुरची चटणी, ती टाकली। आता मी ही भुर्जी जी आहे ती 6 अंड्याची बनवते, त्यानुसार त्या अंदाजाने मी हे तिखट टाकलेलं आहे। तुम्ही जेवढी भुर्जी बनवताय त्या अंदाजानुसार तुम्ही हे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा। आता हा मसाला छान असा अगदी 1/2 मिनिट आपण परतून घेऊया। आता यामध्ये मी हे चवीनुसार मीठ टाकलं, मीठ पण छान असं मिक्स करून घ्या। आणि आता मी यात अंडी फोडून देणार आहे। ही अंडी अशी फोडून देणार आहे। साईच्या साई अंडी फोडून घेतलेली आहे, त्यांना त्याही छान असं मिक्स करून घेणार आहे। असं छान असं मिक्स करून घेतला। माझ्या चॅनलवर एग रिंग मसाला, एग करी, त्यानंतर एग वडी अशा वेगवेगळ्या अंड्याच्या रेसिपीज आहेत, त्या पण तुम्ही जाऊन नक्की चेक करा।
थोडी कोथिंबीर पण टाकूया आपण. छान असं हे मिक्स करा. अशी ही 2-3 मिनटं मी अशी ही भुर्जी छान अशी एकसारखी अशी परतून घेणार आहे. अशी ही भुर्जी ही मी 4-5 मिनिट मी अशी ही छान अशी परतून घेतलेली आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटाची ही वाकड भुर्जी ठेवून देणार आहे. 3-4 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. तर छान असं भुर्जीला असं कडेनं तेल सुटलेलं आहे. छान अशी आपली भुर्जी तयार झाली. मिक्स करून घ्या. छान अशी आपली ही भुर्जी तयार झाली. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आपली भुर्जी तयार झाली. या भुर्जीसाठी जी आपण रस्सा बनवणार आहोत म्हणजे जी आपण करी बनवणार आहे ते करीसाठी काय करायचं ते तुम्हाला सांगते. इथे मी एक टोप घेतलेला आहे आणि त्या टोपात मी अगदी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. कारण आपण भुर्जीत तेल जास्त टाकलेलं आहे त्यामुळे मी यात थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे. आता तेल हे आपलं गरम झालं. थोडा कढीपत्ता घेतलेला आहे तो हाताने असं बारीक करून हे खोबऱ्याचं असं वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण खोबरं लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून असं हे आपण मी हे वाटण बनवून घेतलेलं. हे वाटण मी 4 टेबलस्पून यामध्ये टाकणार आहे या करी. तर हे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करा. चालेल. यामध्ये हे जे वाटण आहे ते 4 टेबलस्पून आहे, ते मी 4 टेबलस्पून वाटण टाकलं. हे वाटण छान असेल मी परतून घेणार. मसाला हा छान भाजून घ्यायचा आहे. यामध्ये पण मी थोडीशी ही कोथिंबीर टाकणार आहे मसाला भाजताना. भाजताना थोडीशी कोथिंबीर टाकली तरी टेस्ट छान येते म्हणजे मला आवडते. मी असं कोथिंबीर टाकली आहे. त्यामध्ये मी 1/2 टीस्पून हळद टाकली. मिक्स करा आणि थोडंसं मला हे थोडंसं स्पायसी मी बनवते आहे एक भुर्जी करी. त्यामुळे मी ते 4 टेबल टीस्पून मीही कांदा लसूण चटणी टाकली. तुम्ही इथे 3 टेबलस्पून पण टाकू शकता. 1 टीस्पून पण टाकू शकता. मिक्स करा. ह्या मसाला 1 मिनिटासाठी परतून घेऊया आपण. यामध्ये आता मी मला जेवढा रस्सा हवा आहे जेवढी करी मला बनवायची तेवढं मी पाणी टाकणार आहे. यात मी अंदाजे 1 ग्लास हे पाणी टाकलेलं आहे. ही करी थोडी पातळ झाली तरी काही हरकत नाही, कारण आपण ही भुर्जी बरोबर खाणार आहे. ही करी थोडी पातळ असेल तरच छान लागतं. ते असं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे.
यामध्ये मी अगदी करीपुरते मीठ टाकणार आहे, कारण भुर्जीत पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी हे करीपुरतं मी यात मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घेणार. आणि आता आपली ही करी आहे ती मी तिला उकळी येऊ देणार आहे. तर यामध्ये मी एक उकळी आलेली आहे आता अशी छानशी. आता यामध्ये मी हाफ टीस्पून चिकन मसाला टाकला. अगदी पाव टीस्पून मी हा गरम मसाला टाकला. आणि अजून एक 5 मिनटं मी ही आपली करी अशीच उकळत ठेवणार आहे. आणि आता आपलं हे मी कसं सर्व करायचं ते तुम्हाला सांगते. छान अशी करी ही उकळली आहे. यात थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. तर असा आपला हा रस्सा छान उकळलेला आहे. आपण एक 5-10 मिनटं हा रस्सा असा छान उकळलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. गॅस बंद केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याला किती छान अशी तरी गेलेली आहे. कट खूप छान आहे. तर अशी ही आपली करी तयार झालेली आहे. त्यानंतर इथेही आपली भुर्जी पण अशी छान तयार झालेली आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया. अशी आपली भुर्जी तयार आहे. इकडे हा आपला रस्सा तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर पहिल्यांदा मी ही भुर्जी जी आहे ती भुर्जी मी अशी मी बाउलमध्ये घेणार आहे. त्यानंतर जे आपण करी बनवली होती ती करी मी याच्यावर टाकणार आहे. करी ह्याच्यावर टाकली. उकडले एक अंडं मी असं त्याच्या 4 फोडी करून असं मी हे मध्ये ठेवून असं गार्निश केलेलं आहे. असं छान असं आपलं चमचमीत असं एक भुर्जी करी किंवा एक भुर्जी रस्सा तयार झाला आहे.